लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककरांना पुण्याला जाण्यासाठी हक्काची त्याचबरोबर सोयीची आणि स्वस्त असलेली नाशिक पुणे हुतात्मा एक्सप्रेस रेल्वे प्रशासनानं बंद करून ती आता अमरावतीहून मनमाड दौंड मार्गे धावणार असल्यानं प्रवाशांवर अन्याय झालेला आहे। त्यामुळे नाशिककरांची गैरसोय होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रविवारी रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना या रेल्वेची प्रतिकृती भेट देत तातडीनं आमची हुतात्मा एक्सप्रेस आम्हाला परत द्या, अन्यथा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। यावेळी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत मनसेकडून निदर्शन करण्यात आलेली आहे। कल्याण पनवेलला जाणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही गाडी अतिशय सोयीची होती, ती अचानक बंद केल्यानं दिवाळी सारख्या सणाच्या काळात प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे। ही गाडी तातडीनं सुरू न केल्यास तीव्र आंदोलन केला जाईल असा इशारा मनसेचे पदाधिकारी अॅडव्होकेट नितीन पंडित आणि प्रमोद साखरे यांनी दिलेला आहे। नाशिक पुणे हुतात्मा एक्सप्रेस जी नाशिककरांची हक्काची गाडी ही नाशिक ते पुणे हे 10 वर्षापूर्वी नाशिककरांच्या मागणीवरती सुरू झाली होती। आज रेल्वे प्रशासनानी नाशिककरांवर अन्याय केला, जी नाशिकची गाडी होती ती पळवली, ती आधी मनमाडला घेऊन गेले, इथे यार्ड नाही आहे म्हणून त्या कारणास्तव ती मनमाडला नेली। मनमाडला पाणीचा प्रश्न आहे, रिफिलिंग होत नाही गाडीमध्ये म्हणून ती भुसावळला नेली, भुसावळवरून पण गाडी त्यांनी अमरावतीला नेली। आता यावरून कर म्हणजे ती गाडी मनमाड मार्गे अमरावती मनमाड कोपरगाव नगर आणि ती पुण्याला जाणार, म्हणजे रेल्वे प्रशासन हे नाशिककरांना अक्षरशः वेढत काढलं आहे आणि वेढे समजत आहे। नाशिककर हे जागृत आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड हे जागृत आहे आणि याच्यासाठी आम्ही रेल लोक आंदोलन करू। नाशिक स्टेशनवरून एकही गाडी इथून आम्ही हलवून देणार नाही। सणासुदीची ही गाडी रद्द करण्यात आली आहे, प्रवाशांनी एक दोन महिने अगोदर बुकिंग केलेलं आहे आणि तरी देखील पूर्व कल्पना न देता ही गाडी रेल्वे प्रशासनाने रद्द केली आणि त्याचा आम्ही निषेध आणि एक प्रतिकात्मक रेल्वे ट्रेन मॉडेल आम्ही इथे पुटार साहेबांना आम्ही इथे दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही एकच विनंती करतो आहे की लवकरात लवकर ही ट्रेन नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाच्या वतीनं हुतात्मा स्मारक एक्सप्रेस जी मुंबई ते पुणे अशी नाशिक मार्गे होती ती इथून रद्द करण्यात आलेली आहे। अगोदरच नाशिक पुणे रेल्वेचा प्रश्न भिजत पडलेला आहे, गेल्या अनेक दिवसापासून नाशिककरांची मागणी आहे का नाशिक पुणे रेल्वे व्हावी आणि ती गाडी सोयीस्कर होती, तरीसुद्धा ती रद्द करण्यात आलेली। वेळोवेळी नाशिकवर अन्याय होत आलेला आहे, मग ती तपोवन गाडी असो गोदावरी असो आणि आता ही नाशिक पुणे हुतात्मा एक्सप्रेस, जर ही लवकरात लवकर गाडी चालू केली नाही, नाशिककरांच्या सोयीची गाडी आहे आणि मुंबईला पुण्याला जाण्याकरिता नाशिकहून अतिशय सोयीची गाडी असलेली, जाणून बुजून नाशिककरांवर अन्याय करण्याकरता ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर ही गाडी पुन्हा आहे त्या मार्गाने चालू करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रेल रोको करण्यात येईल आणि पुढे ज्या घटना घडते त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनावर लवकर दखल घ्यावी हा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक विभागाच्या वतीनं रेल्वे प्रशासनाला इशारा देत आहोत। धन्यवाद। तर या रेल्वेनं नाशिक पुणे दररोज ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या 1100 वर आहे। यात आयटी क्षेत्रातील इंजिनियर तसेच उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा जास्त समावेश आहे। याचबरोबर उद्योगासाठी होणाऱ्या माल वाहतुकीवर देखील ही गाडी बंद केल्यानं मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे तातडीनं ही रेल्वे सेवा पुन्हा पूर्ववत करावी अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। यावेळी शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित, विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जूर, प्रमोद साखरे, विनायक पगारे, मनविसेचे नितीन धाना, पुणे महिला शहराध्यक्ष भानुमती अहिरे, रंजन पगारे, संजय हंडोरे, सुनील पाटोळे, वाहतूक सेनेचे मयूर कुकडे, आशुतोष बांगर, सुभाष राऊत, दीपक बोराडे, विजय बोराडे आदी उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।